आता असं रडून काही फायदा होणार आहे का? रडू नको तर काय करू? माझ्यामुळे आई आपल्याला किती त्रास होतोय बघतीस ना तू? त्यांची बिचाऱ्याची काय चूक आहे ह्याच्यात? ते तर झालंच ग. अगं पण आपल्याकडे अशी पद्धत आहे, म्हणल्यावर काय करायचं? लग्नच नाही करायचं ना. नाही केलं लग्न तर काय फरक पडतो? राहीन मी अशीच जन्मभर. ए इकडे ये. काय तुझी ताई का रडते? तिचं लगीन म्हणणार आहे म्हणून का? त्या पाहुण्यांनी आणखीन 40,000 रुपये मागितलेत म्हणून. अरे इकडे ये. काय काम होत? काय नाही, आईने बोलवलं. चल चल ग. सॉरी कशाबद्दल? अण्णा मी चुकीचं वागलो, मला इतकं बोलायलाच नको होतं, जास्तच बोललो मी. इथली परिस्थिती माहीत नसताना नाही, मला काही बोलायचा हक्कच नव्हता. मला माहिती अण्णा, माझ्यावर रागावलं असं. अरे नाही बेटा, मी रागावलं बिगावलं काही नाही. अरे तू निदान इथल्या लोकांचा विचार तरी करतोस, पण ज्यांच्यावर राग आहे त्यांना आमचा विचार करायला येळच नाही. अण्णा मला कळतंय तुम्ही काय बोलताय, पण अरे जाऊ दे, हे सगळे आमच्या नशिबाचे भोग आहेत. तू कीच कशाला जीवाला घोर लावून घेतो? प्रभा म्हणत होती तू निघणार आहेस उद्या सकाळी. हो उद्या सकाळी निघायचं म्हणतोय. काय झालं अण्णा? जुने आठवणी. 20 वर्षापूर्वी तुझा बाप असाच निघाला होता. मोठी मोठी वचनं देऊन शपथा खाऊन गेला. तिकडे गेला आणि तिकड जात झाला. आता तूही निघालाय, पुन्हा भेट होईल न होईल? असं नका बोलू, आपली भेट होणार, नक्की होणार. बाकीच्यांनी ज्या चुका केल्या त्या माझ्याकडून नक्कीच मी होऊ देणार नाही, मी तुम्हाला वचन देतो. अजून काय थांबला नाही का? अजून ये 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 आणले बिस्कुट आणले म्या बस. अहो काय झालं? काय झालं म्हणजे काय? म्या गेलो म्हणजे काम फत्ते होणारच. काय म्हणजे? म्हणजे वाघाचे पंजे म्हणजे विचारते ग. सावकाराकडे गेलतो, त्याला समधी परिस्थिती समजावून सांगितली. म्हटलं माझी ही जमीन गहाण ठेवतोय, मला एवढं एवढं पैके दे. पहिल्यांदा नाही म्हणाला. म्या म्हणलं बाबा देतो तर दे गुमान, नाही तर म्या जातो तालुक्याच्या सावकाराकडे. काय सर मग काय झालं की कबूल? देतो म्हणला, पाहिजे तर आणखीन बी पैके देतो म्हणला. आता बोल. दिसभर धगधग करून दमला असं, भूक लागली ना? चला जेवाया वाटत तुम्हाला. चल ए कुसमी,
गौरी चालली बर का सासरी, वाजत गाजत. मी अपसेट? नाही, अजिबात नाही. निखिल, आपली आजची ओळख आहे का? बोल, काय झालं? अरे खरंच काही झालेलं नाहीये. तुम्ही नका टेन्शन घ्या, यू एन्जॉय. फ्रेंड, आय नो की तू का अपसेट आहे. त्याला नीरजाची आठवण येत असणार आहे. राईट ने? इथे आल्यापासून याचा लव्ह फ्लू जास्तच वाढलाय. रात्री बेरात्री एकटाच बडबडत असतो. प्लीज यार, तुम्हाला नाही कळणार. तुम्हाला नाही कळणार. हे गाईज, ही मस्ट बी मिसिंग अ बॅडली यार. ही जस्ट कॅन लिव्ह विदाउट हर ना. पण कधी कधी मला याच गोष्टीची भीती वाटते. समजा त्या दोघांचं काही कारणाने लग्न नाही होऊ शकलं तर? यु नेव्हर नो, काही होऊ शकतं. हे गाईज, डोंट बी सो सिरियस. हा, एव्हरीथिंग विल बी फाईन. ओके रोहित, सोचना क्या, जो भी होगा देखा जाएगा. कल के लिए आज को ना खोना, आज है वो कल ना आएगा. मुलीच्या जन्माला येणं वाईट आहे बघ कुसमे. माझं लगीन ठरल्यापासून बघतीये मी. आई आणि आबाला आनंद होण्यापरीस डोक्याला तापच झाला या सगळ्याचा. अगं गौरे, मुलीचं लगीन म्हटलं की कुठल्या बी आई बापाला टेन्शन येतच. हेच म्हणते मी. देवाने मुलींच्याच नशिबात का लिहिले थे भोग. लग्नानंतर मुलींना आई बाबांना सोडून का जावं लागतं? जाता जाता मुली आई बाबांच्या डोक्याला ताप देऊनच जात्यात. लग्नात मुलगी कितीही चांगली असली तरी तिच्याच बापाला मान खाली घालून मागतील तो हुंडा द्यावा लागतो. हे बघ गौरे, तू खूप विचार करतीस. अगं आपण किती म्हणलं तरी हे बदलणार आहे का? मुलीला जन्म देण्याची एवढी मोठी शिक्षा? बहुतेक मागच्या जन्मी कोणी पाप केलं तर त्याला या जन्मात मुलगी पदरात देत असेल. गौरे, अगं हे गौरे, गौरे अगं, अगं काय ग, केव्हापासून हाका मारती? ऐकू ये नाही वय का ग? डोळ्यात पाणी? आपण मागच्या जन्मी काहीतरी पाप केलं असणार, म्हणूनच देवाने आपल्याला हा जन्म या गावात दिला. गावातलं कोणी काही बोललं का तुला? कोणी काय कशाला बोलायला हवंय? आई आता तूच सांग, माझा या गावात नाही मुंबईत जन्म झाला असता तर मी अजून शिकले असते, कुठेतरी नोकरी करून स्वतःच्या पायावर उभी राहिले असते. तुझ्या आबाची बी लई इच्छा होती तुला खूप शिकवायचं, मोठं करायचं. आई, माझी तुमच्याबद्दल काहीच तक्रार नाहीये ग. तुम्ही तुमच्या वतीनं होईल ते समद केलंय माझ्यासाठी. अगं गावाच्या आपल्या समाजाच्या वाकड्यात नाही शिरता येत बाई. मला कळतंय ग आई, तुला सांगते गौरी. अगं पोरीच्या जन्माला येणं हा शापच आहे. पोरगी किती शिकली, स्वतःच्या पायावर उभी राहिली, तरी लग्न झालं की माहेरचं घर सोडून नवऱ्याच्या घरी जावंच लागतंय बाई. कुणा मुलग्याला बघितलं का तू लग्न झाल्यानंतर मुलीच्या घरी येऊन राहिलेलं? हा, तुझं बी लग्न झालं
हक्काच्या घरी तू राहायला गेली की रुळशील हळूहळू, मग आम्हा कुणाची नाही आठवण येणार. आई असं कधी होईल का ग? हे गाव तुम्ही समजे, माझ्या पार्वती दुर्गी या समजांना मी कधी विसरीन का ग? मला मी तुझी लई आठवण येईल.